काश्मीरमध्ये पोस्टपेड भ्रमणध्वनी सेवा सुरू केल्यानंतर काही वेळातच खबरदारीचा उपाय म्हणून SMS सेवा बंद करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. काश्मीरमध्ये 72 दिवसानंतर इंटरनेट सुविधा विनाच पोस्टपेड भ्रमणध्वनी सेवा सोमवारी सुरू करण्यात आली. मात्र संध्याकाळी 5 वाजता SMS सेवा स्थगित करण्यात आली. खबरदारीचे उपाय म्हणून सोमवारी संध्याकाळी SMS सेवा बंद करण्यात आल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितलं. ये बहुत अच्छी बात है. ये प्रॉब्लम हो रही थी, लोग बहुत सफ़र कर रहे थे. ये तो पोस्टपेड इन्होंने अभी चालू किया, ये प्रीपेड भी होना चाहिए तो तभी फ़ायदा मिलेगा लोगों को. और नेट की वजह से भी बहुत प्रॉब्लम हो रही है यहाँ पे. कुछ बिजनेस सारा इससे लॉस हो गया, बहुत सारा लॉस हो गया. तो नेट भी अगर चालू हो जाए तो वो बहुत अच्छी बात है. तो आज सब वेट कर रहे हैं, तो देखेंगे क्या रहेगा. 12 बजे तक बोला था इन्होंने, अब देखेंगे क्या आगे क्या रहेगा. कितनी राहत मिलेगी लोगों को? तो बहुत राहत मिलेगी. लोग बहुत प्रॉब्लम फेस कर रहे हैं, अभी बहुत प्रॉब्लम हो रही है. तो इससे तो ऑब्वियसली फायदा ही होगा.